गावासाठी मन आहे, गावासाठी सर्व कार्य करावं लागतं, मग तमाशा असू, कीर्तन असू, नाही तर काही असू, त्यासाठी आम्ही गावकरी समस्त, मग आमचे पाटील असतील, सरपंच असतील, बल्लालवाडीकर, सर्वजण तमाशाची बारी ठरवण्यासाठी आलेलो आहे. एक पारंपरिक देवस्थान आहे आमचं, म्हसोबा देवस्थान, 40-50 वर्षापासून यात्रा भरवली जाते आणि तमाशा ही लोककला आहे आणि ती जोपासणं आपलं कर्तव्य आहे, कारण की गोरगरिबांच्या पोटास लावणे आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे सर्वांस पोटास लावणे आहे, त्याच युक्तीप्रमाणे आपली जे काही देणग्या गोळा होतात त्यासाठी गोरगरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे आणि लोककला जपली पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्व गावकरी तमाशा ठरवण्यासाठी नारायणगाव या नगरीमध्ये आलेलो आहोत, त्यामध्ये तुम्ही भेटले, तुमचेही मनापासून आभार, धन्यवाद. ही श्रद्धेची असते, श्रद्धा एक हृदयामध्ये श्रद्धा ठेवून पायपायी आपण वारी केली जाते आणि बारी बारी म्हणजे काय तर काही क्षणामध्ये एखादी कला दाखवून जाणे याला बारी म्हणली जाते आणि कायम मनामध्ये रुजत राहणारी ही वारी असते. दोन्ही ठिकाणी समाज प्रबोधनच होते. हा, दोन्ही ठिकाणी समाज प्रबोधन प्रबोध हे बघा, दोन्ही ठिकाणी समाज प्रबोधन असतं, फक्त प्रबोधनाची जी पद्धत आहे ती वेगळी, पण घ्यायचं काय हे त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने ठरवायचं. ही लोककला आहे, ही लोककला जोपासली पाहिजे, तर लोककलेच्या सान्निध्यातून, गावकऱ्याच्या सान्निध्यातून आम्ही बारी ठरवायला आलेलो आहे. आपल्याला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज पाडवा आहे, या तमाशाच्या राहुटीमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. साधारण टर्नओव्हर किती झाला असेल, किती बाऱ्या बुक झाले असतील? गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. विठोबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरीमध्ये साधारणतः 35-40 राऊटं लागलेले आहेत. आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो, वर्षभराचं रुटीन आजच्या दिवशी फिरतं. साधारणतः आज संध्याकाळपर्यंत 150-200 करार होण्याची आज आम्हाला अपेक्षा आहे. साधारण किती रकमेपर्यंतचं आजचं सुपारी बुक होईल? साधारणतः मोठी तमाशाची 2-2.5 लाख 3 लाख एकूण एकत्रित साधारणतः 5-6 कोटीचा बिझनेस व्हायला पाहिजे आज आजच्या दिवसात. आजच्या दिवशी कोरोनाचा काळ, त्याच्यानंतरची झालेलं हे एवढं हा बदल काय तुम्ही सांगा? नाही, निश्चितपणे कोरोनाच्या काळामध्ये फार प्रचंड कलावंतांचे हाल झाले होते, तमाशा फडांचे हाल झाले होते, पण कोरोना गेल्यानंतर आज चांगले, खूप चांगले दिवस आहे आणि ग्रामस्थांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.